दिवंगत महापौर मधुकरराव पवळे स्पोर्ट्स यमुनानगर निगडी आयोजित जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या स्पर्धेमध्ये पिंपरी येथील सेवन सिलेक्टेड क्लब विजेता ठरलाय, तर वाकड येथील कावेरी नगर अ हा संघ उपविजेता ठरलाय. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पुणे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी, पाहूयात. दिवंगत महापौर मधुकरराव पवळे स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं शूटिंग बॉल जिल्हास्तरीय स्पर्धेत सेवन सिलेक्टेड पिंपरी संघ विजेता ठरला, तर उपविजेता वाकड येथील कावेरी नगर अ हा संघ ठरलेला आहे. अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये 3 सेटमध्ये लढत झाली. विजेते संघाकडून अनिल पिसाळ, प्रकाश बांबळे, सारंग नाईक यांनी नेत्रदीपक खेळी केली, तर वाकडच्या संघाकडून निलेश काकडे व नितीन काकडे या बंधूंची लढत अपुरी ठरली. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील 30 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे यांनी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका सुमन पवळे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या हस्ते व क्लबचे माजी अध्यक्ष तुकाराम राऊत, आलम उर्फ बाबा शेख, राजेश सोडळ, सुनील गावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. तर बक्षीस समारंभ माजी नगरसेवक दत्ता नाना पवळे, उद्योजक बाबा भुईर, बापू साहेब गोलप यांच्या हस्ते, तसेच रोख पारितोषिक राष्ट्रीय खेळाडू दुर्गादास राजपूत, नंदकुमार भोईटे, बाळासाहेब भोंडवे, कार्याध्यक्ष मारुती चौगुले, अनंत अण्णा भुजबळ, नितीन माने, अंकुश धुमाळ यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेदरम्यान निगडी प्रभागाचे नगरसेवक उत्तम केंदळे, सचिन चिखले यांनी हजेरी लावून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुकाराम राऊत, सचिव सारंग येवलेकर, ज्ञानेश्वर पवळे, एकनाथ मोरे, प्रदीप कोल्हे, विजय गांगुर्डे, नितीन केदारी, विजय नातू, प्राध्यापक दिलीप कदम, संभाजी नेवगिरे, यतीन तापकीर यांनी मोलाचे सहकार्य केले. पंच म्हणून मागाडे सर व राष्ट्रीय खेळाडू अनिल सोनेकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन KD वाघमारे यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत क्लबचे अध्यक्ष रोहित खरगे यांनी केले, तसेच आभार अजित बुट्टे पाटील यांनी मानले. YouTube-ला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.